नमस्कार मित्रांनो जय बजरंग आग्रो या यूट्यूब चॅनलवरती तुमचे परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिंबू कलम कशी बनवायची तर मित्रांनो आज आपण झाडावरती लिंबू कलम कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर मित्रांनो आपल्याला आपल्या बोटाच्या साईजची झाडाची एक फांदी घ्यायची आहे आणि त्याला चाकूच्या साहाने त्याची जी वरची साल आहे ती दोन ठिकाणी कट करून ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण चाकूच्या सहाने ती साल कशी काढताय तर अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर आपल्याला खालती व वरती दोन ठिकाणी गोल आकारात कापून त्याच्यानंतर एक उभी रेस्ट मारून ती साल काढून घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला साल काढणं झालेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आता एक प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि त्याला खालतून कापून घ्यायची आहे आणि ओबी पण कापून घ्यायची आहे आणि ती बाटली आपल्याला त्या फांद्यामध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपली बाटली त्यात बसवून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या बाटलीवर वरून कागद बांधून ती बाटली आपल्याला पॅक करायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण जी बाटली कशी पॅक करून घेतले आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाटलीमध्ये नदीतील रेती टाकायची आहे आपल्याला नदीतली रेती बारीक बारीक रेती टाकायची आहे रेती टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचे आहे आणि वरतून कागदानी पुन्हा पॅक करून घ्यायचे आहे फक्त पाणी टाकण्यापुरती जागा आपल्याला उघडी ठेवायची आहे तर आपण तिला कागदानी वरतून पण पॅक करून घेत आहोत फक्त पाणी टाकण्यापुरती जागा आपण इथे खुल्ली सोडणार आहोत तर मित्रांनो येथे आपली कलम बनवण्याची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला या कलमला पन्नास दिवस पाणी टाकायचे आहे आता पन आणि पन्नास दिवसानंतर आपण तिला काटून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आता येथे पन्नास दिवसानंतर ही कलम झाडाची तोडून आणलेली आहे तर आपण आता तिला सोडणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की कलम कशी या प्रकारे आपली तयार झालेली आहे आपण हे सत्य कागद काढत आहोत त्याच्यानंतर आता आपण ही बाटली पण काढून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या फांदीला कशामुळे फुटलेल्या आहेत आता एक पूर्णपणे कलम तयार झालेली आहे तर ही क्रम आपण आता आणखी काही दिवसासाठी मोठ्या भरणीमध्ये लावणार आहोत तर मित्रांनो इथे आपण आता आणखी एक मोठी भरणी घेणार आहोत तर मित्रांनो इथे आपण मोठी भरणी घेतलेली आहे आणि त्याच्यात पण नदीतील रेती व थोडीशी माती मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण आता ही लावणार आहोत तर आपण या खालच्या ज्या दोन फांद्या आहेत त्या कट करून घेणार आहोत आणि या फांद्याला एक लिंबू आहे लिंबू पण आपण तोडून घेणार आहोत याच्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी रेती व माती टाकून ही भरणी भरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याच्यात पाणी टाकून ही कलम निंबूच्या झाडाखाली लिहून ठेवणार आहोत आणि त्यात आपल्याला रोज चाळीस ते पन्नास दिवस पाणी टाकायचं पा... आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप लांब झाल्यामुळे या व्हिडिओतील पूर्ण माहिती आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तेव्हा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद